हाय, मी निखिल दामले, म्हणजेच ऑलमोस्ट फर्स्ट संपूर्ण मधला नचिकेत देशपांडे. आणि व्हॅलेंटाईन्स डे येतोय जवळ, सो फर्स्ट ऑफ ऑल माझ्याकडून सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. आणि बाय सेईंग दॅट, मला व्हॅलेंटाईन्स डे बद्दल असं वाटतं की जर का आपल्याला अशी एखादी स्पेशल गोष्ट करायची असेल किंवा आपलं प्रेम व्यक्त करायचं असेल, तर मला असं वाटतं की तो त्या दिवशी व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी हे करणं खूप मेन स्ट्रीम आहे, खूप कॉमन आहे, सगळेच करतात. सो इफ इफ If you have to do this, then I think काहीतरी रँडम, कुठल्या तरी रँडम सिच्युएशनमध्ये, रँडम दिवशी, रँडम ठिकाणी असं काहीतरी केलं तर इट विल बी अनएक्सपेक्टेड आणि त्याच्यामुळे काहीतरी छान घडू शकतं. सो गाईज अँड गर्ल्स आउट देअर, प्लीज गिव इट अ थॉट, मे बी कुछ अच्छा हो सकता है. अँड ऑल्सो वन मोर थिंग, व्हॅलेंटाईन्स डे येतो आहे तर आपण प्रपोजल्स होतात, ते सगळं होतं. सो जस्ट मेक शुअर दॅट यू लर्न टू ॲक्सेप्ट अ नो, बिकॉज वी नीड टू अंडरस्टैंड जो आपने सामने खड़ा है उसकी थॉट्स, उसके फीलिंग्स समझना हमको ज़रूरी है. सो प्लीज़ एक्सेप्ट एंड अंडरस्टैंड द पर्सन्स फीलिंग्स, एंड इफ इट्स अ नो इट्स अ नो, इफ इट्स अ येस देन बिंगो, पार्टी करो, मजे करो. हैप्पी वैलेंटाइन्स डे अगेन. नमस्कार, मी गौरी कुलकर्णी, म्हणजेच ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण मधली तुमची लाडकी सई केतकर. सो व्हॅलेंटाईन वीक चालू आहे, छान छान डेज सुरू आहेत, टेरी डे, चॉकलेट डे, रोज डे, आणि आता व्हॅलेंटाईन डे येतो आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल हॅपी व्हॅलेंटाईन डे माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना. आणि माझ्या मते व्हॅलेंटाईन डे म्हणजे एक खूप गोड असा दिवस, ज्या दिवशी एखादी व्यक्ती तिला एखाद्या व्यक्तीविषयी वाटणाऱ्या प्रेमभावना तिला जाऊन सांगते आणि खूप गोडरित्या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि त्या व्यक्तीलासुद्धा जर तिच्याविषयी किंवा त्याच्याविषयी असंच वाटत असेल तर खूप गोड, खूप छान, आणि ते छान सेलिब्रेट करतात. मला गमतीशीर असं वाटतं की व्हॅलेंटाईन्स डे प्रत्येक एज ग्रुपसाठी वेगवेगळा असतो. म्हणजे स्कूलमधले जे मुली असतात त्यांच्यासाठी एक त्यांच्यामध्ये क्युरिओसिटी असते की व्हॅलेंटाईन्स डे म्हणजे काय, व्हॅलेंटाईन्स डे म्हणजे काय. आणि त्याच्यानंतर कॉलेजमध्ये गेल्यानंतर वेगळा व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट होतो, नंतर आफ्टर मॅरेज वेगळा होतो, आणि आजकाल तर सिनियर सिटिझन्स पण खूप गोडरित्या व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करतात. त्यामुळे सगळ्यांसाठीच व्हॅलेंटाईन डे खूप स्पेशल असतो. सो परत एकदा माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. थँक्यू.